द किंग ऑफ द क्राऊन सुरुवात केली. आपल्याला सगळ्यात महत्वाचं काय पाहिजे, प्रॉडक्ट तर चांगला आहे, सगळ्यांचा डाऊट आहे त्याच्यावरती काय प्रॉडक्ट चांगलं आहे म्हणून आज आत्तापर्यंत आपण प्लॅनला एनर्जी न लावता फक्त प्रॉडक्टला पुढे करून आपण आत्तापर्यंत भरपूर सक्सेस झालो. डबल डायमंड, क्राऊन डायमंड, ट्रिपल डायमंड, सिनियर डायमंड आपण इथं एकत्र आहोत. फक्त एका गोष्टीला हायलाईट केलं होतं, कोणती गोष्ट, प्रॉडक्ट टेस्टिमोनियल आणि कस्टमर आणि कंझ्युमरचं काय होतं ते बेनिफिट. सो प्रॉडक्ट पॉवरफुल आहे म्हणून आपण या लेवलला जाऊन कुठलीच कंपनी या ताकद देऊ शकत नाही की या लेवलला जाऊन एखाद्या व्यक्तीची आपण मदत करू शकतो. करू शकतो आपण या लोकांची मदत. आणि हे करत असताना आपल्याला हा पण पॉईंट घेतला आपण, हेल्प फॉर ऑल, म्हणजे सगळ्या लोकांना ह्या प्रोडक्टची गरज राहणारच आहे. सो सगळ्यात पहिला जो पी आपला आहे तो प्रॉडक्ट पॉवरफुल आहे. दुसरी गोष्ट आपण सांगतो कंपनीची सिस्टम आणि आपल्याला ज्या गोष्टी पाहतो ते कंपनीची सिस्टम पण चांगली आहे. आता गोष्ट आपल्याला फक्त एका गोष्टी लावायची तरी कोणती तयार करायची, प्लॅन मध्ये थोडीशी एनर्जी देणं खूप जरुरीच आहे. आणि प्लॅन मध्ये एनर्जी देताना एक गोष्ट आम्ही पाहिली की प्रत्येक व्यक्ती ज्यावेळी डीएक्सएल मध्ये जॉईन होईल त्याने कमीत कमी 1 लाख इन्कमचं तरी मोटिवेशन हातात घ्यायला पाहिजे. बरोबर आहे ना, 1 लाख इन्कम तरी त्याला कसा मिळवता येईल, म्हणजे त्याला जर फायनान्शियल फ्री होते तर मिनिमम 1 लाख इन्कम तरी असायलाच पाहिजे. सो जर तो व्यक्ती तिथून उठतोय तर त्याच्याकडे एक प्लॅन असायला पाहिजे की मी काय केलं तर माझा इन्कम 1 लाख होऊ शकतो. सो वी हॅव अ प्लॅन आणि हा प्लॅन तू येऊन मार्केटमध्ये जर उतरतोय तर त्यांनी काय शो करायचं जास्तीत जास्त, प्लॅन. आतापर्यंत काय शो करतो इथे या जागेवर, प्रोडक्ट डेमो. बरोबर आहे ना, आता त्यांनी प्रोडक्टचं रिलेशन प्लॅनशी जोडलं. प्रॉडक्टचं रजिस्ट्रेशन रिलेशन म्हणजे मी एखाद्याच्या घरी गेलो तर मला पेशंट दिसत होता पण मला तिथं प्लॅन दिसत नव्हता, पण पेशंटशी मी रिलेशन जोडत होतो. पण आता कोणत्या गोष्टी जोडत आपलं रिलेशन प्लॅनशी. सो शोध प्लॅन, शोध प्लॅन अँड शोध प्लॅन. आणि हे करण्याकरता एक युनिटी हॉल तयार करायची आपल्याला, तर त्याला युनिटीला आम्ही नाव दिलं तर मिलेनियर क्लब. मिलेनियर क्लब म्हणजे एक क्लब तयार झाला की ज्या क्लब मधून एक ज्याच्यामध्ये क्लबची स्थापना झाली 1 जानेवारी 2014 जानेवारी महिन्यामध्ये. आणि त्याचं रिझन यासाठी देण्यात आलं की 1 लाख इन्कम ज्या लोकांना करायची इच्छा आहे ती लोक या क्लबचे मेंबर बनू शकतात. बरोबर आहे ना, सो तुम्ही एखाद्या मीटिंग मध्ये जर हा पॉईंट हायलाइट केला तर लोक म्हणतील आम्हाला या क्लबचे मेंबर बनायचं आहे. बरोबर आहे ना, सो 1 लाख इन्कम करायची इच्छा आहे. त्याच्यानंतर जर क्लब प्लॅन नुसार फोकस केला मिलेनियर क्लब प्लॅननी तर जे 5 स्टार रुपये अचीवमेंट आहे तो पण फोकस आपला होऊ शकतो. जो 1 लाख कंपनीने ऐकलेला तो वाढवून दिलेला आहे. ऍज वेल एज फॉरेन ट्रिप टीएसआयपीला पण तो व्यक्ती क्लब प्लॅनच्या अचीवमेंट निघू शकतो. आणि सेकंड थिंग फॉरेन ट्रिप बरोबर एक गोष्ट तो लावायला सुरुवात केलं की म्हणजे कोणती गोष्ट लावला त्या इथून पुढे लीडरशिप. बरोबर आहे ना, त्याला जर इन्कम दिसला 1 लाख इन्कम मी करू शकतो ही जर त्याच्या मनामध्ये भावना झाली तर त्याची पाहिजे एवढी लीडरशिप डेव्हलपमेंट तो खाली टीम बरोबर लावू शकेल. सो दॅट इज कॉल लीडरशिप तो लावतो आहे. आणि हे स्टार्ट करताना एक सिस्टम तयार केली. बघा कुठलीही कंपनी मार्केटमध्ये येते त्याचं काहीतरी इनिशियल इन्व्हेस्टमेंट असते, असते का नसते. 1 लाख इन्कम सांगा त्यांनी इन्व्हेस्टमेंटच द्यायची नाही, चालेल का? म्हणजे आपणच सांगत होतो जॉईनिंग फुकट आहे, जॉईनिंग फुकट आहे. फक्त आम्ही थोडंसं त्याला चेंज करायचा प्रयत्न केलाय. 1 टाइम अँड लाईफ टाईम रजिस्ट्रेशन राहील, म्हणजे आज कंपनी तुमचं रिलेशन जोडलं जात आहे ते फक्त सिंगल टाइम नसून लाईफ टाईम असेल. नो रिन्युअल. आणि सेकंड थिंग स्टार्ट विथ द 7000 रुपीज, म्हणजे 3000 पीव्हीनी जॉईनिंग करा. किती पीव्हीनी? 3000. म्हणजे नवीन लोक आहेत त्यांना जर इन्कम दिसतो तर ते लोक पैसे लावायला पण तयार आहेत. फक्त इथं सांगितलं काय आपण की हे 3000 पीव्ही कंपनी घेणार नाही तुमच्याकडून. नो डीडी, म्हणजे कंपनीच्या नावाचा डीडी काढायचा आहे का? नाही. कंपनीच्या नावाचा चेक द्यायचा आहे का आपल्याला, किंवा कुठल्या लीडरच्या हातात किंवा अप्लायंटच्या हातात कॅश द्यायची का? नाही. तर ती 7000 किंवा 6500 समथिंग अमाऊंट होते. 3000 पीव्हीचं परचेस हेल्थ अँड वेलनेस प्रोडक्ट फॉर प्रिव्हेंशन अँड क्वालिटी ऑफ लाईफ, म्हणजे आपलं जीवन निरोगी कसं ठेवता येईल, प्रिव्हेंट कसं करता येईल आणि वेलनेस मध्ये आपल्याला कसं अप्रोच घेता येईल, ते 3000 पीव्हीचं प्रोडक्ट घेणं. सो पैसे कशामध्ये जातात लोकांचे? कंपनीकडे आहेत का प्रोडक्ट मध्ये? प्रोडक्ट मध्ये. बरं आहे ना, सो ते त्याला माइंड मध्ये येतं कारण इथं मला काही रिस्क नाहीये. मी जर कमीत कमी प्रोडक्ट सेल जरी करून आलो तरी माझे पैसे मी रिटर्न आणू शकतो. म्हणजे एक व्यक्ती जॉईन न करतो तो त्याचे पैसे रिटर्न आणू शकतो. सो त्याप्रमाणे क्लब प्लॅनचा पहिला फोकस घेतला. किती पीव्ही करायचं? 3000. आणि सगळ्यांना इथं बसेल तर सगळ्यांना माहिती आहे त्या 3000 पीव्ही करणं आपल्याला पॉसिबल, जर आपल्याला पॉसिबल आहे तर आपल्या टीमला 100% पॉसिबल आहे. सो 3000 पीव्ही करा आणि 3000 पीव्ही करण्याच्या आयडिया खाली शिकवा, करा आणि शिकवा. किती लोकांना शिकवायला सांगितलं? 6-6 विजन, 6-6 विजन घेतली ज्याच्यामध्ये 6 लोकांना आपल्याला ही आयडिया शिकवायची. 3000 पीव्ही करा आणि 3000 पीव्ही करायला शिकवा. आणि 6 लोक डुप्लिकेट करतात ते त्यांच्या टीम मध्ये. इझी आहे इथपर्यंत? सो इट्स व्हेरी इझी ना. 3000 पीव्ही आपण कशा केल्या ते किती लोकांना शिकवायला सांगितलं? 6 लोकांना. आणि 6 लोकांनी जर 3000 केले इट्स व्हेरी इझी. ही पहिली स्टेप पूर्ण होते. आणि पहिल्या स्टेप मधला जर इन्कम आपण पाहिला तर 3000 पीव्ही स्वतःच्या आणि 6 लोकांचे किती पीव्ही आहेत?
3000 आहेत, 7 × 7, 7 × 7 लोक मिलेनियर क्लब मेंबर बनतात, मिलेनियर क्लब मेंबर बनतात. पर्सनल बोनस, ग्रुप बोनस, दोन्ही बोनस मिळून होतो 1530 रुपये. यात कुठेही रिटेल मार्जिन ऍड केलेलं नाही. जो पण बोनस बघितला तो फक्त पीव्ही मधून येणारा इन्कम आपण सांगितलं. सो रिटेल मार्जिन सोडून 1530 रुपये तुमचा पहिल्या महिन्याचा बोनस आला. याला नाव दिलं गेलं स्टेप नंबर 1. याला नाव काय? स्टेप नंबर 1. म्हणजे पहिली स्टेप जर मिलेनियर प्लॅनची तुम्ही पूर्ण करता तर तुम्ही 1530 रुपये इन्कम करू शकता, स्टार्ट करता इथून. आणि सेकंड मंथ मध्ये तुम्ही या 6 लोकांना, म्हणजे तुम्हाला जर 1 लाख इन्कम करायचं आहे, किती लोकांना आपण घेतलं पुढे आपल्या बरोबर? काही येतील काही येणार नाही, पण 6 लोक मिलेनियर माइंड असायला पाहिजे. त्यांची इन्कम त्यांना इच्छा आहे त्यांना वाढवायची 1 लाख. सो 6 लोकांना त्यांची स्टेप फक्त पूर्ण करायला शिकवली, 6 लोकांना त्यांची स्टेप पूर्ण करायला शिकवली. सो दुसऱ्या महिन्यामध्ये टोटल टीमची संख्या होते 43. 36 + 6 + 1 म्हणजे 43 लोक 3000 पी पूर्ण करतात. तो सेकंड मंथचा चेक जातो 13350 रुपये. दुसऱ्या महिन्याचा चेक जातो 13350. आणि टीम साईज किती होते? फक्त 43%. आणि 43% मध्ये 13350 रुपयाचा चेक जातोय. आणि स्टेप नंबर 2 फक्त आपण चेक केले आता, पहिली स्टेप आणि स्टेप नंबर 2. आणि स्टेप नंबर 3 मध्ये जर आपण पाहिलं तर टोटल टीम तयार होते 259 लोकांची. म्हणजे जर एखाद्या व्यक्तीला तुम्ही बाहेर बोलताना 1 लाख इन्कम करायची इच्छा आहे का असं जर विचारताय, आणि त्याला जर सांगितलं बाबा जर 1 लाख इन्कम करायचं तर किती लोकांना एनर्जी लावावी लागेल तुला? फक्त 36. जर 36 लोकांना एनर्जी लावली, पॉझिटिव्ह एनर्जी, 3000 PV आणि शिकवा, तर 36 लोकांनी जरी एनर्जी घेतली तर त्यांना फक्त एवढं सांगितलं की तुम्ही तुमची फक्त मिलेनियर प्लॅनची पहिली पायरी पूर्ण करा. किती पायरी? पहिली पायरी काय आहे? स्वतःच्या 3 आणि 6 लोकांच्या 3. जर 36 लोकांनी पहिली पायरी म्हणजे मिलेनियर प्लॅनचा जर पहिली स्टेप पूर्ण केली तर 259 लोक टीम मध्ये येतात. आणि व्हॅल्यू होतो 7,77,000 PV. 7,77,000 PV. आणि 7,77,000 PV वरती पर्सनल बोनस, ग्रुप बोनस, डायरेक्ट बोनस सगळे बनून जर बघितलं तर तिसऱ्या महिन्यामध्ये, म्हणजे आपल्याला बघायचं या वर्षामध्ये आपण जर मिलेनियर क्लब सुरू करतोय तर जास्तीत जास्त लोकांनी या वर्षामध्ये 1 लाख इन्कम अचीव करायला पाहिजे. बरोबर आहे ना? आपल्या टीम मध्ये मॅक्सिमम लोकांचा 1 लाख चेक व्हायला पाहिजे. पण जर मिलेनियर प्लॅन फक्त 36 लोकांपर्यंत एक व्यक्ती पोहोचतो तर तो तिसऱ्या महिन्यामध्ये सुद्धा 1,50,190 इन्कम करू शकतो. थर्ड मंथ बोनस जातो 1,50,190 रुपये. इथं महत्वाचा पॉईंट, आपण बऱ्याचशा लोकांना जेवढे प्लॅन मध्ये लोक इंटरेस्टेड असतात ना, म्हणजे बरेचसे लीडर्स लोक आहेत, त्यांना हा पण पॉईंट आपण हायलाईट करू शकतो की इतर कंपन्यांमध्ये जॉईनिंग वरती दाखवलेलं असतं, आपल्याकडे कशावरती इन्कम आहे? प्रोडक्ट आणि पीव्ही वरती. म्हणजे अशी 6-6 लोकच व्हायला पाहिजे असं काही जरुरीचं जास्त नाही. पण तुमच्या टीम मध्ये जर 200-250 लोक जरी तुम्ही टीम मेंबर तयार करताय, किती लोकांची टीम तयार होती तुमची? 250 पुढं. आणि ते जर 3000 PV करतात तरी सुद्धा तुमचं 1,50,000 सोडा पण 1 लाखाचा चेक तरी डेफिनेटली येऊ शकतो. आणि जर 1 लाख चेक यायला लागला तर मिलेनियर होईल का नाही होईल तो? सो मिलेनियरचा अर्थच आहे ना की वर्षाला इन्कम 10 लाख ज्याचा आहे इन्कम, तो व्यक्ती मिलेनियर. म्हणजे महिन्याला कमीत कमी किती असायला पाहिजे? 1 लाख तरी असायला पाहिजे. आणि जर एखाद्या टॉप लीडर असेल किंवा कुठलाही व्यक्ती असेल, त्याला जर कळालं की मला तिसऱ्या महिन्यात DXN कंपनी 1 लाख रुपये देते, तो त्याची एनर्जी लावेल का नाही लावेल? बरोबर आहे ना? आणि मग त्याला द्यायचं पुढे ऑप्शन्स. पहिला ऑप्शन, दुसरा, म्हणजे पुढे थोडं मोटिवेशन मध्ये हा पॉईंट घेतलाय की हे टीम थांबणार आहे का पुढे जाऊन? बरोबर आहे ना? 1,50,000 इन्कम म्हणजे 259 लोक टीम मध्ये आले 3000 PV नी. सो हे थांबतील का पुढे जाऊन? नाही थांबू शकत ना. सो फोर्थ मंथ मध्ये जर आपण पाहिलं तर तो 5,37,000 पर्यंत सुद्धा चेक जाऊ शकतो. यात कुठेही कॅपिंग नाहीये. म्हणजे इथं जर आपण चेक केलं तर 1,296 लोकांची 216 36 म्हणजे जवळपास 1,500 लोकांची टीम आहे. आता इथं असे आपल्याकडे टॉप लीडर बसले की त्यांच्या अंडर आता जवळजवळ नाही म्हटलं तरी 70-80 हजार लोकांचं नेटवर्क आहे. अगदी कमीत कमी टीम मध्ये 1,000 लोकांनी जर 3000 PV केले तर कुठल्या कुठे बिझनेस निघू शकतो. सो थोडस आपण जर प्लॅनिंग नुसार काम केलं आपल्या टॉपच्या खालच्या आपल्या टीमच्या डाऊनलाईन मधल्या डायमंड लीडर लोकांना घेऊन की 3000 PV का करायचे आणि 3000 PV आपल्या टीम मध्ये जास्तीत जास्त प्रमोट केल्याने काय होऊ शकतं. सो इथं जर आपण पाहिलं तर ऑप्शन्स देणं जरुरीचं राहिलं, म्हणजे थिंक प्लॅन अँड ऍक्ट. मग ऑप्शन्स काय? 3000 PV करण्याच्या आयडिया. म्हणजे एका प्रोडक्टला जर कंपनी आपल्याला 3000 PV देते तर मार्केटमध्ये तुफान करू ना आपण याच्यावरती. सिंगल प्रोडक्ट, कुठला प्रोडक्ट आपल्याला? 360 RGGL, याला पीव्ही किती आहे? 3000. मग एक प्रोडक्ट हायलाइट करून सुद्धा एखादा व्यक्ती मिलेनियर क्लब मेंबर बनू शकतो. म्हणजे एखाद्याने घरात एका माहिती व्यक्तीला दिली आणि तो 3000 PV प्रोडक्ट घेतोय, तर एका प्रोडक्टला माहिती एका कस्टमरला देऊन पण मिलेनियर क्लब मेंबर बनता येईल.
सेम प्लॅन जर प्रत्येक डुप्लिकेट खाली केला तरी सुद्धा हे करता येईल. चेंजिंग द ब्रँड हा एक फोकस आम्ही जास्तीत जास्त घेतला. दिवसाची काय बदला, फक्त सुरुवात बदला, जीवनाचा क्लास बदला. बरं आहे ना, 1 लाख इन्कम यायला लागलं, क्लास बदलेल का नाही बदलेल? डेफिनेटली बदलेल ना. सो आपण जर पाहिलं तर प्रत्येक घरामध्ये रोज पेस्ट लागते ना. पेस्टला पॉइंट 90 आहे. त्याच्यानंतर साबण, साबणला पॉइंट किती आहेत? 90. आणि त्यानंतर डिएक्शनचा चहा 135 पॉइंट. आता गावागावामध्ये हे प्लॅन आपल्याला रन करता येतील. खेडेगावांमध्ये जाऊन सुद्धा दात घासा, आंघोळ करा आणि चहा प्या आणि महिन्याचं इन्कम तुम्ही या प्लॅन नुसार 1 लाख सुद्धा करू शकता. आयडिया ना. सो आपण म्हणतो ना, स्मार्ट लोक आहेत जे जास्तीत जास्त बिझनेस आयडियावरती पुढे जाऊन फोकस करतील आणि टीम मधल्या लोकांना जास्तीत जास्त आपण पुढे घेऊन जाऊ शकतो. इथं जर बघितलं तर आपल्याला फक्त रिलेशन किती पीव्हीशी जोडायची, याचं 3000 पर्सनल पीव्ही. कोणतेही प्रोडक्ट नाही करा, मग इथं फक्त दात घासणे, आंघोळ करणे आणि चहा पिणे, याचं तो डेमो पण दाखवू शकेल ना इझिली. त्याच्यासाठी मोठ्या अप्लायन्सची गरज आहे का त्याला? बरं आहे ना. बरेचशे लोक आपण म्हणतो ना, अप्लायन आल्याशिवाय मी पुढे मीटिंग करू शकत नाही. त्याला जर कळालं की मला ह्या 3 प्रोडक्ट मध्ये पण 3000 पीव्ही करायचे, तर किती लोकांना फक्त 10 घरांमध्ये ही माहिती जाते. किती घरांमध्ये? याच्यामुळं 10 घरांमध्ये, म्हणजे 10 घरांमध्ये एक पेस्ट, एक साबण आणि एक चहा घेतला जातो. त्याच्यावर पीव्ही किती पूर्ण होतात? 3000 पीव्ही पूर्ण होतात. हीच त्याने आयडिया किती लोकांना शिकवली, फक्त 1, 2, 3, 4, 5 आणि 6 स्टेप नंबर 1. जर स्टेप नंबर 1 यांनी पूर्ण केली, हीच आयडिया त्यांनी जर पुढे फक्त 25 किंवा 30 लोकांपर्यंत एनर्जी जर लावली असेल, तरी हा व्यक्ती जवळपास 1 लाख इन्कम पर्यंत जाऊ शकतो. बरं आहे ना. सो सिम्पलच्या पद्धतीनं आणि याच्या पुढे जाऊन जर पाहिलं तर एक सिंगल प्रोडक्ट सुद्धा आपल्याला मिलिनियर बनवू शकेल. डीएक्सनचा चहा. चहाला पण पीव्ही किती आहेत? 135. मग एखाद्या व्यक्तीला जर तुम्हाला इन्कम आपल्याला प्लॅन दाखवायचा आहे, त्याला जर बिझनेसमध्ये पैसा काय दाखवायचा आहे. बरेचसे लोक आपलेच लोक ब्लेम करतात की डीएक्सएल मध्ये पैसा येतो का नक्की, कारण बोलतच नाही डायमंड कधी. जर त्या व्यक्तीला जर नवीन असेल, जुना असेल, त्याला जर सांगायचं आहे, फक्त चहा सुद्धा तुला डीएक्सएलच्या प्लॅटफॉर्मवरती मिलेनियर बनवू शकतो. त्याला चिंगारी लागेल का नाही लागेल? आणि आम्ही कात्रज मध्ये पण पाहिले, लेडीज लोकांनी 22 चहा सेल केले. लेडीज, महिलांनी जॉईन झाल्यानंतर त्यांना फक्त सांगितलं आम्ही की तुम्ही काय करा, 22 चहा जर महिन्याचे तुम्ही सेल करताय, किती चहा? 22 चहा. तर पीव्ही किती होतील? 3000 पीव्ही होतील. सेम पद्धतीने ही आयडिया तुम्ही तुमच्या टीम मधल्या 6 लोकांना घेऊन जॉईन करून शिकवा. सेम प्लॅन जर पाहिला तर ही 22 लोकांना घेऊन सुद्धा चहा मधून सुद्धा हा 3000 पीव्ही करतो. आणि स्टेप नंबर 1, स्टेप नंबर 2 आणि स्टेप नंबर 3 पर्यंत 1 लाख इन्कम जाऊ शकतो. सो इम्पॉर्टंट. आणि शेवटचा पॉइंट इथं ठेवला, एनी प्रोडक्ट ऑफ युअर चॉईस. मग एका प्रोडक्ट मधून जर आपली लोक मिलिनियर बनणार असतील तर टोटल प्रोडक्ट डीएक्सएनचे किती आहेत? किती आहेत तुम्ही सांगा, तुम्हीच बोला. अरे आहे, किती आहेत आपले प्रोडक्ट डीएक्सएनचे टोटल? म्हणजे एक प्रोडक्ट मध्ये जर आपण मिलेनियर प्लॅन एखाद्या व्यक्तीला दाखवतो एका प्रोडक्ट मध्ये, तर त्याला 20-27 प्रोडक्ट जर कळाले तर काय करेल ना तो? तोंडा लावायच्या पावडर मध्ये पण पीव्ही, शॅम्पू लावला तरी पीव्ही. सो आतापर्यंत ज्या गोष्टीला आपण एवढी एनर्जी लावली नव्हती, ती जर एनर्जी सगळ्यांनी लावायला सुरुवात केली तर धिंगाण होऊ शकतो महाराष्ट्रामध्ये. आपल्या टीम मध्ये फक्त टीम साईज चेक करा. बरं ना बाबा, तुमच्या टीम मध्ये किती लोक आहेत टोटल? टोटल सांगा फक्त, टोटल टीम मध्ये. हा 21,000. आणि डायमंड काढले तर भरपूर डायमंड निघतील. बरं आहे ना. 21,000 लोक टीम मध्ये. आणि जर 3000 पीव्ही करणारे जर 5-1,000 लोक जरी तयार झाली, आपण 21,000 सोडून देऊ आपण सगळं, पण किती लोक फक्त? 5000. तरी सुद्धा 5-3 15 लाख पीव्ही. बरं आहे ना. 15 लाख पीव्ही फक्त मिलेनियरच्या क्लबच्या आयडियांमुळे लोक बिझनेस मध्ये आणू शकतात. आणि तेवढी ताकद डीएक्सएन प्लॅन मधून उभी करता येईल. सो महत्वाचं काय आता? फोकस. जो थोडासा आपल्याला प्लॅन कडे घेऊन जायचा आहे, जो एनर्जी द्यायची लोकांना टीम मध्ये की काय केलं तर पैसा मिळू शकेल. बरं आहे ना. सो चांगला तयार झाला आपला माणूस, प्रोडक्ट तर एकदम मास्टर आहेत आपले लोक. बरं आहे ना. डॉक्टरच झाले त्यांना, डॉक्टरच म्हणतात तयार ते जातात, मास्टरच झाले ती लोक. फक्त त्या आपल्या डायमंड लोकांनी, त्या आपल्या लीडर लोकांनी मार्केटिंग प्लॅन मध्ये जाऊन थोडीशी एनर्जी लावली तर निघायला होऊ शकतो. आणि फोकस कधी आपला डायव्हर्ट होऊ देऊ नका कुठल्या इन्कम वरून. मला 1 लाख इन्कम करायचं. बरं आहे ना. सगळ्यात पहिलं मिलेनियर कोणी असायला पाहिजे आपण टीम मध्ये सांगायला जाणार तर? आपण स्वतः प्लॅन करा ना. मग स्वतःच्या टीम मध्ये जाऊन फक्त 30 लोक एनर्जी मध्ये घ्या. किती लोकांना करता येईल काय? हॅलो, म्हणजे तुमच्याशी बोलतोय मी, करता येईल आपल्याला? प्रत्येकाने आपल्या टीम मध्ये लिस्ट तयार करा 30-50 लोकांची, आणि त्या व्यक्तीला फक्त एवढं सांगा तुझे स्टेप नंबर 1 पूर्ण करायचंय.
आता तुम्हाला जर 1 लाख इन्कम मिळणार आहे लक्षात आलं स्टेप नंबर 1 पर्यंत गेले तर मग तुम्हाला ऑफर पण लावता येतील ना. हॅलो पर्सनल लेवलला जाऊन तुम्ही ऑफर पण लावू शकता. हे पण आम्ही केलंय की 3000 पीव्ही केलं तर काहीतरी आपण त्याला गिफ्ट देऊया आपल्या टीम कडून कंपनी कडूनच लागायचं प्रत्येक वेळेला आपल्याला इन्कम करायचं आहे. 3000 पीव्ही वरती काहीतरी ऑफर चालू केली बरोबर आहे ना. त्याचबरोबर ज्या व्यक्तीने स्टेप नंबर 1 पूर्ण केली त्याला काहीतरी ऑफर चालू करा. जर स्टेप नंबर 1 पूर्ण करणारा व्यक्ती आहे माझ्या टीम मध्ये असे लोक येतात इव्हन तुम्हाला सांगेन आपण जे आता ट्रेनिंग कॅम्प ऑर्गनाईज करतोय त्या कॅम्पला घेऊन सुद्धा आम्ही ऑफर लावल्या त्या की जर हे ऑफर इथं मारली तर तुला कॅम्प मध्ये एवढा डिस्काउंट आम्ही देऊ. आणि मॅक्सिमम लोकांनी त्या ऑफर उचलले केलेत काम भरपूर लोकांनी त्यामुळे बिझनेस व्हॉल्यूम आपला बूस्ट होतोय. आणि 30 लोकांना जरी आपण एनर्जी लावतोय तरी आपला चेक सगळ्यांचा 1 लाखाच्या पुढे जाऊ शकतो. आणि ती ताकद जर तुमचा चेक जर तुम्ही शो करताय 1 लाखाच्या पुढे तुमचा चेक जातोय तर डेफिनेटली खाली मिलेनियर प्लॅन आयडिया भरपूर राबवली जाऊ शकते. आणि सो टाइम प्लॅन बदलतोय लोक चेंज होत आहेत माझ्याकडून वेळ तेवढा फार नाहीये पण एक फायनान्शियल रिटायरमेंट होण्याच्या मार्गावरती आपण डेफिनेटली जाऊ शकतो. एक ताकद आपण उभी करू सगळ्यांनी फक्त एक ठरवा माझ्या टीम मधून मला पहिल्यांदा माझा पहिल्यांदा 1 लाख इन्कम असायला पाहिजे त्यासाठी मी काय करू शकेल आणि त्याच्यानंतर आपली जी पुढची लोक डायमंड असेल त्यांचा कमीत कमी 1 लाख इन्कम असायला पाहिजे. आणि याकरता आपण आता प्रॉडक्ट वरती चांगलं बोलतो थोडस प्लॅन वरती बोलायला सुरुवात करू. For more information, contact me now.